मित्रांनो, तुमच्याकडे कोणतीही गाडी असेल, मोटरसायकल असेल, फोर व्हीलर असेल, आणि प्रवास करताना ट्राफिक पोलिसनं जर आपली गाडी कधी पकडली तर वेळेवर काय करायचं? आता तुम्ही गाडीची सर्व कागदपत्र, लायसन या गोष्टी रोज तर खिशामध्ये घेऊन फिरू शकत नाही, आणि ट्राफिक पोलिसनं तुम्हाला मागितलं दाखव ड्रायव्हिंग लायसन, दाखव आरसी बुक, दाखव इन्शुरन्स, कुठून दाखवायच्या एवढ्या सगळ्या गोष्टी? तर मित्रांनो, यासाठी एक सोपा उपाय आहे, तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये या सर्व गोष्टी एका मिनिटामध्ये तुमच्या ट्राफिक पोलिसला दाखवू शकता, ज्यामुळे तुम्हाला गाडीची कागदपत्र, ड्रायव्हिंग लायसन, इन्शुरन्स ह्या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन फिरायची गरज नाही. एकदम सोपी प्रोसेस आहे. हा व्हिडिओ संपूर्ण समजून घ्या, ज्यामुळे तुम्हाला प्रवासामध्ये कुठेही अडचण येणार नाही. यासाठी परिवहन विभागाकडून यम परिवहन नावाचं ऍप सुरू करण्यात आलेलं आहे. या ऍपमध्ये तुम्ही तुमचं ड्रायव्हिंग लायसन, आरसी बुक, इन्शुरन्स या सगळ्या गोष्टी एका मिनिटामध्ये कशा डाउनलोड करायच्या याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, आणि यम परिवहन ऍप कसं वापरायचं ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, सर्वप्रथम प्ले स्टोअरला यायचं आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे यम परिवहन. हे जे ॲप आहे मित्रांनो, नेक्स्ट जेन यम परिवहन, हे ॲप तुमच्या फोनमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे. ॲप ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीनं दिसेल. थोडं पुढं स्क्रॉल केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि यम पिन टाकून लॉग इन करायचं आहे. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर साइन अप या पर्यायावरती क्लिक करा आणि सुरुवातीला तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला राज्य, त्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे. इथं नाव टाकताना गोष्ट ध्यानात घ्या, जसं तुमचं गाडीच्या डॉक्युमेंटवरती किंवा ड्रायव्हिंग लायसनवरती जसं नाव असेल, जशी स्पेलिंग असेल, तसंच तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. मोबाईल नंबर आणि तुमचा 6 अंकी एक पिन तुम्हाला जनरेट करायचा आहे. ईमेल आय डी असेल तर टाका आणि नंतर सबमिट या पर्यायावरती क्लिक करा. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर एक तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP टाकून व्हेरीफाय करा. व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. यामध्ये मित्रांनो एक गोष्ट ध्यानात घ्या, सुरुवातीला तुमच्या गाडीचं डॉक्युमेंट म्हणजेच RC बुकची रजिस्ट्रेशन सुरुवातीला तुम्हाला करावं लागेल, म्हणजे RC बुकची नोंद या ठिकाणी करावं लागेल सुरुवातीला, आणि ड्रायव्हिंग लायसनची नोंद देखील अगोदर करून घ्यावी लागेल. या गोष्टींची नोंद केल्यानंतर तुम्हाला पुढच्या वेळेस ज्या वेळेस तुम्हाला ट्राफिक पोलिसला दाखवायचं असेल त्यावेळेस तुम्ही ते लगेच एका सेकंदामध्ये दाखवू शकता. तर सुरुवातीला आपण बघा, माय व्हर्च्युअल RC या पर्यायावरती क्लिक करून आपल्या गाडीची नोंद आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. माय व्हर्च्युअल RC या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. या पेजमध्ये तुम्हाला तुमच्या गाडीचा जो नंबर प्लेटवरचा नंबर असतो तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर चेसी आणि इंजिन नंबरचे शेवटचे 5-5 अंक तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत. हे जे 5 अंक आहे शेवटचे, किंवा चेसी नंबर असेल किंवा इंजिन नंबर असेल, तो तुमच्या RC बुकवर असतो, तो बघून या ठिकाणी शेवटचे 5 अंक दोघांचे पण या ठिकाणी टाका आणि ॲड माय व्हेकल्स या पर्यायावरती क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर पुन्हा तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP टाकून सबमिट करा. आता हे बघा, तुमची गाडी या ठिकाणी यम परिवहन ॲपवर नोंद झालेली आहे, ती ॲड झालेली आहे. त्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही ज्यावेळेस होमपेजवर याल तर या ठिकाणी बघा, तुमच्या गाडीचं नंबर दाखवतो आहे. या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या गाडीची सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल. इथं जसं की दाखवतं आहे, माझ्या गाडीची PUC एक्सपायर झालेली आहे. तर याच्यावर जर क्लिक केलं तर तुमच्या गाडीचा जो काही QR कोड असेल तो तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे वरती. हा QR कोड तुमचे ट्रॅफिक पोलीस स्कॅन करून तुम्ही दाखवलेली माहिती योग्य आहे का नाही ते बघू शकता. आणि खाली तुम्हाला या ठिकाणी तुमच्या गाडीचा चेसी नंबर, इंजिन नंबर, गाडीचा नंबर, इन्शुरन्स या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता पुन्हा तुम्हाला होमपेजवर वापस यायचं आहे आणि तुमचं ड्रायव्हिंग लायसन तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं आहे. माय व्हर्च्युअल DL, DLचा अर्थ होतो ड्रायव्हिंग लायसन. या माय व्हर्च्युअल DL या पर्यायावरती क्लिक करा आणि तुमचं ड्रायव्हिंग लायसन तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं आहे. तुमच्या ड्रायव्हिंग लायसनचा नंबर टाकायचा, त्यानंतर जन्मतारीख टाकायची आणि ॲड माय ड्रायव्हिंग लायसन या पर्यायावरती क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर बघा, पुन्हा तुमच्या फोनवर एक OTP येईल. OTP टाकून सबमिट करा. तुमचं ड्रायव्हिंग लायसन या ठिकाणी ॲड झालेलं आहे. पुन्हा तुम्ही होमपेजवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं ड्रायव्हिंग लायसन दाखवेल. ज्या वेळेस तुम्हाला गरज पडेल ट्राफिक पोलिसला दाखवण्याचं त्यावेळेस तुम्ही याच्यावर क्लिक केलं तर तुमच्यासमोर तुमचं ड्रायव्हिंग लायसन ओपन होईल आणि ते तुम्ही ट्राफिक पोलिसला दाखवू शकता. आणि मित्रांनो, या व्यतिरिक्त या यम परिवहन ॲपमध्ये माय ट्रान्झॅक्शन या पर्यायावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यावरती आतापर्यंत काय काय फाईन झालेले आहेत किंवा
RTOचं कोणतं चलन तुमच्यावर बाकी आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराज।